नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या 29 जानेवारी सोमवार रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे। ही वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी असे देखील म्हणतात। ही पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे आणि योगायोगाने या दिवशी सोमवार आलेला आहे। सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। श्री गणेश हे महादेवांचे पुत्र आहे, त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी महादेवांची सेवा करायची आहे। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची देखील विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे उद्या आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे। यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणार आहेच, त्याचबरोबर आपण ज्याही काही सेवा करू, पूजा करू किंवा कष्ट करू, या कष्टाला देखील आपल्याला फळ हे मिळणार आहे। आपल्या शरीराचं शुद्धीकरण झाल्यामुळे त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती किंवा आपल्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा, दोष यामुळे नष्ट होतात आणि त्यामुळे आपण केलेल्या कामाचं, कष्टाचं फळ हे आपल्याला मिळत असतं। त्यासाठी आपल्याला अशा विशिष्ट दिवशी हे काही वस्तू किंवा ह्या काही वस्तू टाकून ह्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची असते। यामुळे आपले किंवा आपल्यात असलेले दोष हे कमी होतात, नष्ट होतात। उद्या संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना एका तांबणात ताटात घेऊन पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। धूप, दीप, गंध, अक्षदा, फुलं अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। आता उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू का टाकायच्या, तर बघा, यामुळे आपले दोष हे कमी होत असतात, आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं, त्यामुळे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होते आणि यामुळे आपली चिडचिड किंवा आपल्याला कामात येत असणारे अडथळे यामुळे हे दूर होतात। किंवा आपण काही उपाय ह्या दिवशी करणार असाल तर हे उपाय आपल्याला 100% फळ देऊन जातात, कारण यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं। उपाय कोणता हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। उद्या सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळीला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गोमतीर पाणी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। बघा, गोमतीर पाणी किंवा गंगाजल यातलं तुमच्याकडे जेही असेल ते तुम्ही टाका किंवा दोन्हीही वस्तू टाकल्या तरी चालणार आहे। गोमतीर पाण्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं। त्याचप्रमाणे अशा विशिष्ट दिवशी आपण पवित्र नदीमध्ये स्नान करू शकत नाही, त्यामुळे आपण घरी हे उपाय करून अशा पद्धतीने आपण आपल्या शरीराचं शुद्धीकरण हे करू शकतो, यामुळे आपले दोष हे नष्ट होतात। दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला 5 तांदळाचे दाणे घ्यायचे आहे। अखंड अक्षदा 5 घ्यायचे आहे, 5 दुर्वा घ्यायचे आहे आणि हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आता सुरुवातीला 1 दुर्वा घ्या, 1 तांदळाचा दाणा घ्या आणि ओम श्री विघ्नहराय नमः असं म्हणा आणि आंघोळीच्या पाण्यात हे टाका। त्यानंतर दुसरी दुर्वा घ्या, दुसरा अक्षदा घ्या, दुसऱ्यांदा पण आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः असं म्हणायचं आहे आणि ते पाण्यात टाकायचं आहे। असं आपल्याला 5 वेळा म्हणायचं आहे आणि 5 वेळा 5 दुर्वा 5 अक्षदा आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का जाड मीठ असेल तर थोडं चिमूटभर जाड मीठ तुम्ही पाण्यात टाकू शकतात। हळद असेल तर हळद देखील चिमूटभर तुम्ही टाकू शकतात। हळदीमुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत असतं, त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये विशिष्ट दिवशी ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे। बघा, प्रत्येक टायमाला तुम्ही व्हिडिओ न बघता ह्या गोष्टी स्वतःहून मनाने केल्या तरी चालणार आहे। तुम्ही स्वतःहून गंगाजल, गोमतीर पाणी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात। मंगळवारी, शनिवारी जाड मीठ तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात। गुरुवारी तुम्ही चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात। या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आणि चतुर्थी असल्यामुळे आपल्याला दिवसभरात गणपती अथर्वशीर्षाचं एकदा तरी पठण करायचं आहे। गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपण कोणकोणते प्रभावी उपाय करू शकतो याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेले आहे, ती व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना देखील शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।